मित्रांनो, मी रामप्रसाद डोई पुढे ॲक्टिव एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज मी आपल्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. गुगल फॉर्ममध्ये ऑनलाईन टेस्ट चाचणी तयार करणे, त्यासाठी कोणतेही इंटरनेटचं एक वेबसाईट निवडणे. मी फायरफॉक्स ही वेबसाईट निवडली आहे. यामध्ये गुगलमध्ये गेलो आहे. गुगलमध्ये गेल्यानंतर गुगल फॉर्म्स टाईप करणे व सर्च कर, त्यानंतर आपल्याला इथे दिसत आहे गुगल फॉर्म्स क्रिएट अँड ॲनालिसिस सर्वे फॉर फ्री. फ्रीमध्ये आपल्याला गुगल चाचणी तयार करायची आहे म्हणून ही लिंक आपण निवडली आहे. दुसरी लिंक निवडली असती तर पैसे आपल्याला पेड करावे लागले असते म्हणून ही वेबसाईट निवडली आहे. ही वेबसाईट निवडल्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन झाला आहे. त्या पेजवर स्पष्टपणे गुगल टू गो टू गुगल फॉर्म्स असा शब्दप्रयोग आला आहे. त्यावर मी क्लिक केला आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मला चाचणीचं नाव लिहायचं आहे म्हणून इथे अनटायटल फॉर्म आहे. अनटायटल म्हणजे या चाचणीला कोणत्याही प्रकारचे नाव दिले नाहीत. आपण येथे नाव देऊ सायन्स. सायन्स हे टाईप केलं आहे. त्याखाली फॉर्म डिस्क्रिप्शन हा शब्द आला आहे. म्हणजे चाचणीच्या बाबत तुम्हाला काही सूचना करायच्या आहे का? सर्व प्रश्न सोडवा म्हणून आपण सर्व प्रश्न सोडवा करूया. नंतर आपल्याला वर येथे एक चिन्ह दिसत आहे त्रिकोणाच्या बाजूला. मधोमध माणसाच्या मेंदूच्या आकाराचे चिन्ह आहे. त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक थीम प्लेट ओपन होणार आहे. या थीम प्लेटमध्ये आपल्याला थीम कलर सांगितले आहेत. आपण थीम कलर निवडूया. मी हा कलर थीम निवडला आहे. त्यानंतर बॅकग्राऊंड हे निवडलं आहे. त्यानंतर बेसिक इथे आपल्याला कोणत्या प्रकारची फॉन्ट ठेवायचा आहे तो फॉन्ट मी बेसिक ठेवला आहे. त्यानंतर चूज ए इमेज, यासाठी मला इमेज निवडायची आहे. मी इमेज निवडल्यानंतर यातील एक अनेक टेम्पलेट आहे. या टेम्पलेटमधली एक मी इमेज डाउनलोड करून घेतो आहे आणि निवडतो आहे. ही मी निवडली आहे. आता निवडल्यानंतर इन्सर्ट या बटणावर जा. इन्सर्ट या बटणावर गेल्यानंतर अप्लाय हा शब्द करा. इथे उजव्या कोपऱ्यात दिसलाय. आता आपल्याला एक आकृती टेम्पलेट स्थिर झाली आहे इन्सर्ट बटणाच्या सहाय्याने. नंतर उजव्या बाजूला राईट कॉर्नरवर तीन डॉट तुम्हाला दिसत आहेत. त्या तीन डॉटवर तुम्ही जा. तीन डॉटवर गेल्यानंतर सेटिंग बटणावर जा. सेटिंग बटणावर गेल्यानंतर तुम्हाला काही पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय जनरल हा पर्याय आहे. या पर्यायमध्ये एडिट आफ्टर सबमिट येथे लिहिलेलं आहे. यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्या समोर आणखी प्रेझेंटेशन्स लिहिलेलं आहे. त्याच्यावर क्लिक करा. प्रेझेंटेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला शो प्रोसेस बारवर जा. इथे वर एक नंबरवरच दिला आहे शो प्रोसेस बार. यावर मी पोहोचलो आहे आणि ते क्लिक केलं आहे. त्यानंतर तेथे आपल्याला खाली कॉन्ग्रॅच्युलेशन मेसेज आलेला आहे. म्हणजेच येथे आपण या शब्दाच्या ठिकाणी युअर रिस्पॉन्स हॅज बीन डिक्लेअर सर्व उमेदवाराचे सहर्ष स्वागत असा शब्द तुम्ही येथे लिहू शकता. येथे लिहू शकता किंवा कॉन्ग्रॅच्युलेशन लिहू शकता तुम्ही. कॉन्ग्रॅच्युलेशन्स हा मी शब्द लिहिला आहे. म्हणजेच उमेदवारांचं स्वागत करण्यासाठी हा शब्द मी लिहिलेला आहे. आता उजव्या बाजूला परत तुम्ही सरका. उजव्या बाजूला सरकल्यानंतर डावीकडे सरकत चाला. उजव्या बाजू करून एक ॲप येईल क्विज तुझे. यावर क्लिक करा. तुझेसवर क्लिक केल्यानंतर नंबर एकवर मेक दिस क्विज जे दिले आहेत ते मेक दिस क्विज
ओपन करा। ते ओपन केल्यानंतर आता प्रश्न पर्याय निवडा। आता कोणते प्रश्न पर्याय निवडायचे आपल्याला ते निवडायचे, तर यातून आपण निवडू शकतो। आणि म्हणून आपल्याला हे सेव्ह करायचं आहे। आता हे सेव्ह केलं, सेव्ह केल्यानंतर सायन्समध्ये सर्व प्रश्न सोडवा। आता अनटायटल्ड क्वेश्चन म्हणजे येथे एक क्वेश्चन लिहा, तुम्ही एक तुमच्या मध्ये कोणता एक क्वेश्चन लिहा। समजा इथे मी क्वेश्चन लिहिला आहे सायन्सचा, मिठाचे सूत्र सांगा, हा मी प्रश्न तयार केला आहे। आता त्याखाली मल्टिपल चॉईस पर्याय देणार आहोत आपण, एक प्रश्न पाहणार आहोत। ऑप्शन नंबर एक वर टिप करा। एक ऑप्शनमध्ये मिठाचे सूत्र काय जे असेल ते दोन तीन एक बरोबर दाखवा आणि दोन तीन चूक दाखवा। पहिला आपण दाखवणार आहोत पर्याय, आता आपल्याला ऍरांकी करायचं आहे पर्याय मध्ये। आता दुसरा पर्याय आपण घेऊया, दुसऱ्या पर्यायामध्ये आपण एस टू एस ओ फोर घेऊ। त्यानंतर परत आपल्याला तिसरा पर्याय निवडायचा म्हणून आदोर केलं तिसऱ्या याच्यावर एन ए सी एल। आपण चौथा पर्याय निवडूया सी सिक्स एच ट्वेल ओ सिक्स। हे चार पर्याय आपण निवडले। आता चार पैकी बरोबर करण्यासाठी आपण आता बरोबर या चिन्हाला क्लिक करा। याला क्लिक केल्यानंतर तुमचा नेमका कोणता प्रश्न बरोबर आहे त्यावर तुम्ही क्लिक करा। पर्यायासाठी आपण यावर क्लिक केलं आहे। एनएसीएल इनिशियल यावर आपण क्लिक केलं आहे। आणि म्हणून मल्टिपल चॉईस आपण साठी बरोबरचं चिन्ह निवडलं आहे, करेक्ट चिन्ह निवडलं आहे। त्यानंतर प्रश्नाला गुण द्या, या प्रश्नाला किती गुण द्या, करेक्ट चिन्ह दिल्यानंतर गुण देण्यात येतात। गुणसाठी येथे एक आकडा येतो, या प्रश्नाला एक गुण आहे। एक गुण दिला आहे। आता आपण कोणतं सूत्र करेक्ट आहे त्यावर क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर डन हा शब्द प्रयोग करणे, डन आपण घेतला आहे। क्लिक करून डन घेतल्यानंतर आपण आता पुढच्या पायरीकडे जाणार आहोत। नेक्स्ट जर प्रश्न तुम्हाला टाकायचे असेल तर या अधिक चिन्हाच्या सहाय्याचा वापर तुम्ही करू शकता आणि येथे प्रश्न लिहू शकता। पण आपल्याला प्रश्न एकच घेतलेला आहे आपण माहितीसाठी, म्हणून आपण आता येथे तुम्हाला त्रिकोणाचं चिन्ह दिसत आहे, या त्रिकोणाच्या चिन्हावर क्लिक करा। त्रिकोणाच्या वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लिंक दिसेल, इथे ही लिंक या शब्दावर क्लिक करा। लिंक आपली आलेली आहे, ही लिंक जी आहे या लिंकच्या खाली शॉर्टन यू आर एल आहे,
त्यावर क्लिक करा. आता ही लिंक कॉपी करा. ही लिंक आता आपण कॉपी केली. कॉपी केल्यानंतर डायरेक्ट आपण व्हॉट्सअपमध्ये जाणे आणि व्हॉट्सअपमध्ये जाऊन तेथे पेस्ट करणे. म्हणून मी व्हॉट्सअपकडे जात आहे. पोचलो इथे मी ही लिंक पेस्ट केलेली आहे. आता आपली चाचणी तयार झालेली आहे. आता या चाचणीवर आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपल्याला ती ओपन करायची आहे. म्हणून डब्ल्यू एस ऑफिसच्या मार्फत ओपन करणे. ओपन केल्याबरोबर पहा चाचणी आपल्या समोर आली आहे. सायन्स सर्व प्रश्न सोडवा यामध्ये SEL SU4 NCL हे दिलं आहे. यातील एक ऑप्शन एक मार्क समोर दिसतो आहे. वर सायन्सचे सिम्बॉल आपण निवडले आहेत आणि चाचणी तयार झाली आहे. ही चाचणी सोडवून सबमिट करायची आहे आपल्याला. आता SEL यावर क्लिक केलंय मी. NCL आता ते सबमिट करा. ते मी सबमिट केलं आहे. आता युअर व्ह्यूज मध्ये जा आणि पहा चाचणी बरोबर आहे. एक पैकी एक मार्क मला मिळाला आहे. म्हणजे आपल्याला असे असंख्य प्रश्न घेऊन ऑनलाईनच्या सहाय्यानं मी सांगितलेल्या पद्धतीनं जर आपण गेलात तर आपल्याला व्यवस्थित चाचणी तयार करता येईल. पुन्हा हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.